मराठी चित्रपट सृष्टीतील ताज्या अपडेट्ससाठी केविन फिल्म्सला सबस्क्राइब करा. उर्मिला निंबाळकर ही एक मराठी अभिनेत्री आणि युट्यूबर आहे. युट्यूब वर ती फॅशन अँड डेली लाईफ बद्दल टिप्स देत असते. स्किन केअर झालेला आहे म्हणजेच काय, फेस वॉश, टोनर, मॉइश्चरायझर आणि थोडस सनस्क्रीन असं सगळं लावून झालेलं आहे. आणि दिस इज लिटरली अ न्यूड स्किन, म्हणजे कसलाही कुठलाही मेकअप नाही आणि तरी आपण छान दिसत असतो. आय लव्ह माय सेल्फ. पण मेकअप केल्यानंतर सुद्धा तुमच्या आवडीचा ड्रेस घालून, भरपूर मेकअप करून आणि छान आवरून नटूनही तुम्ही तितकेच सुंदर दिसू शकता. आणि कुणीही कुणाला अजिबात मेकअप नाही केला किंवा भरपूर मेकअप केला तरीही जज करून चालणार नाही. नुकतेच तिने एक हॉट फोटोशूट केले आहे. नारी इन सारी असे कॅप्शन लिहून तिने काही फोटो शेअर केले आहेत. आणि दुसऱ्या ठिकाणी साहेब ती बाई लाल साडीत होती असे कॅप्शन दिले आहे. मराठी अभिनेत्री आता बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही असेच तिने दाखवून दिले आहे. कारण एका वर्षापूर्वी तिने एका बाळाला जन्म दिला होता. एका वर्षातच पुन्हा पूर्वी इतके फिट अँड फाईन होणे नक्कीच सोपे नाही. अशा पद्धतीनं संपूर्ण साडीचा मला खर्च आलेला आहे. म्हणून फॅब्रिक मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे अवेलेबल असलेलं प्युअरेस्ट आणि छानसं कापड शक्यतो प्युअर घेण्याचा प्रयत्न करा. कारण कोणत्याही फॅब्रिकचं सेमी वर्जन त्यांना विचारायचं, प्युअर कॉटनची लेस असेल तरच ती मात्र डाय होते, पण पॉलिस्टर किंवा प्लास्टिक मिक्स लेस असते. म्हणून मी इथे पदराला मात्र दोन लेस लावल्या, एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला, की ज्याच्यामुळे तो पदर इतका चांगला, संपूर्ण लेसचा खर्च माझा कोंबडीपेक्षा मसाला महाग. अशा पद्धतीनं मी असं सल्ला देईन, ज्या साड्या ह्या काठापदराच्या असतात, सिल्कच्या असतात, अशा साड्या मात्र. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि अशाच फिल्म अपडेटसाठी केविन फिल्म्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.